नोटाबंदीमुळे काही काळ बाजार उद्योगधंदे मंदावले असले तरी लवकरच ते मोठ्या प्रमाणात उसळ घेतील असा दावा अर्थक्रांतीचे जनक अनिल बोके यांनी केलाय. औरंगाबादेत काल त्यांचं व्याख्यान झालं. भारतात आता अर्थक्रांती हा शब्द आपण खूप सहज वापरतोय, पण खरं सांगू याच्यापेक्षा फार मोठी क्रांती भारताने स्वीकारली आहे. ती आहे नियंत्रित अर्थव्यवस्थेतलं मुक्त अर्थव्यवस्थेतला बदल. त्याची इतकी मोठी किंमत या देशाने दिली आहे की ती इतकी निस्तब्ध दिलेली आहे. एक शब्द नव्हे तर शेतकऱ्याच्या आत्महत्या फक्त त्या बदलाची किंमत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, शेती संस्कृतीवर हा पोचलेला देश, ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे शेतकरी आणि सगळ्यांची ताती काय होती, ती फक्त व्यवसाय आणि उपजीविकेच्या साधनापुरती मर्यादित नव्हती. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वस्तूंची जर विनिमय व्हायचा तर वस्तूच्या बदल्यात वस्तू, म्हणजे मी माझ्या लहानपणी पाहिलेलं आहे बार्टर सिस्टम, वस्तूच्या बदल्यात वस्तू. पण सगळ्या सेवा ज्या होत्या त्याचं विनिमयाचं माध्यम होतं धान्य, खळ्यावरचं धान्य, बारा बनू देशो मी सेट व्हायचे धान्यावर. शेतकरी फक्त अन्नधान्य खाण्यासाठी पिकवत नव्हता, तो विनिमयाचं माध्यम पण तयार करत होता धान्य. आणि तोपर्यंत तो बळीराजा होता कारण सगळ्या संस्था त्याच्या नियंत्रणाखाली होत्या. ब्याण्णव नंतर मोठा बदल झाला. शेतकऱ्याच्या हातातलं विनिमयाचं साधन पटकन बघता बघता बँकेच्या हातात निघून गेला आणि शेतकऱ्याची भूमिका आता फक्त अन्नधान्याचा निर्माता इतकं मर्यादित झाली. दुर्दैवाने त्याच्याही पुढे झालं, बाजारपेठा मुक्त झाल्या, आपण वेगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांवर सह्या केल्या आणि जगातला अन्नधान्य भारतात यायला लागलं. भारतातला शेतकरी पिकवतो त्याच्यापेक्षा स्वस्त अन्नधान्य भारतात यायला लागलं.